भिवंडीला वीज पुरवठा करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयावरती मनसेने हल्ला केलाय. भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी कार्यकर्त्यांसह वाढीव वीज बिल संदर्भात चर्चेसाठी ते गेले होते, त्यावेळी त्यांना अडवल्यामुळे त्यांनी हा हल्ला केलाय. प्रवेशद्वारावरच्या काचा यावेळी फोडण्यात आल्या. शहरातल्या खंडूपाडा आणि अंजूर फाटा इथल्या कार्यालयावर मनसेने हा हल्ला केलाय. वाढीव वीज बिलाविरोधात चर्चेसाठी जेव्हा मनसे कार्यकर्ते गेले होते त्यावेळी त्यांना चर्चा करण्यास नकार देण्यात आला आणि म्हणूनच संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे, काचा फोडलेल्या आहेत. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा पद्धतीत मनसेनं हा हल्ला चढवला. टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयावरती हा हल्ला करण्यात आलाय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून. भिवंडी शहरातल्या खंडूपाडा आणि अंजूर फाटा इथल्या कार्यालयावर मनसेनं हा हल्ला केलाय. ओळीत पुढच्या बातमीकडे. वीज बिल माफीसाठी कोल्हापूरकर देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात. शहरात भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. मोटरसायकल, रिक्षा, ट्रक, इतर वाहनं मोर्चात सहभागी झाली होती. लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल माफ करण्याची मागणी यावेळी कोल्हापूरकरांनी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला नागरिकांनी घेराव देखील घातला. राज्य सरकारनं लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावं यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्य सरकारनं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरातनं भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. राज्य इरिगेशन फेडरेशन आणि आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. याच मोर्चाचा दसरा चौकातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं आपण पाहायला मिळते. आजही कोल्हापूरकर आक्रमक झालेले आणि त्याचबरोबर वाहनांचा भव्य रॅली जी आहे ती कोल्हापूर शहरातून काढली जाते. आपण पाहतो की माझ्या पाठीमागे ट्रक किती मोठ्या संख्येनं या वाहन रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहिले की रिक्षा सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत, दुचाकी वाहन चालक सहभागी झालेले आहेत, काही लोक चालत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर लॉकडाऊनच्या काळात आम्ही विजेचा वापर केलेला नाही, तितकी बिलं आम्हाला महावितरणनं धाडलेली आहेत, त्यामुळं आम्ही ही बिलं वीज बिल भरणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती कोल्हापूरकरांची आहे. आणि याला घेऊनच कोल्हापुरातल्या शहराशहरात फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आणि आता पुढचा टप्पा म्हणून गांधी मैदान ते कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा वाहन मोर्चा काढला जातो. या वाहन मोर्चाच्या निमित्तानं सरकारला कोल्हापूरकर ठणकावून सांगतायत की आम्हाला लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल माफ करा, कारण त्या काळामध्ये एकतरी आम्हाला रोजगार नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्या काळात इतकं वीज बिल वापरलं नाही, वीज वापरलं नाही अशा प्रकारची भूमिका कोल्हापूरकरांची आहे. एकूणच या रॅलीची, वाहन रॅलीची सरकार कशा प्रकारे दखल घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.